जुना राजवाडा पोलीस ठाणे शोधपथकानं गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे योगेश भगवान गणेशाचार्य नितीन जगन्नाथ रायते आणि अलोक सुरेंद्र माजी अशी त्यांची नावं आहेत या, या तिघांकडून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा चौदा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सतीश बांबरे आणि प्रशांत पांडव यांना योगेश गणेशाचार्य या नावाची व्यक्ती फुलेवाडी नाका ते फुलेवाडी सहा नंबर बसस्टॉप दरम्यान गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला यावेळी फुलेवाडी नाक्यावरून फुलेवाडी सहा नंबर बसस्टॉपकडं पाटीवर सॅक अडकवून जात असल्याचं त्याच्या बॅगमध्ये एक लाख रुपये किमतीचा किलो ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला योगेश भगवान गणेशाचार्य असं त्याचं नाव असून तो चंबुखडी शिंगणापुरातील रहिवाशी आहे चौकशीत त्यानं अन्य दोघे मंगळवार पेठेतील यात्री निवासमध्ये थांबले असल्याची माहिती पोलिसांना दिली या माहितीनुसार पोलिसांनी छापे टाकत सोलापूर जिल्ह्यातील नितीन जगन्नाथ रायते आणि ओडिसा राज्यातील अलोक सुरेंद्र माजी या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचा चार किलो गांजा जप्त केलाय या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना दोन मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार सतीश बांबरे प्रशांत पांडव परशुराम गुजर प्रशांत घोलप प्रीतम मिठारी गजानन गुरव अमर पाटील संदीप माने योगेश गोसावी गौरव शिंदे संदीप बेंद्रे उत्तम गुरव यांचा या कारवाईत सहभाग होता